नमस्कार, मी गंगाधर कदम। किनवट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनवट परिसरातील बातमी। केंद्राच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सीएम महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे यांना केली। केंद्राचे कायदे शेतकरी विरोधी असल्याने राज्याने वेगळा कायदा करून शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या तरतुदी करण्याची आवश्यकता आहे। जो नुकताच कायदा केला संसदेमध्ये, तो कायदा शेतकऱ्यांच्या विरोधातला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान करणारा आहे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळणार नाही आणि मोठ्या धनधान्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा कायदा हा केंद्र सरकारने नुकताच पारित केलेला आहे आणि म्हणून अनेक राज्यांनी त्यांना विरोध केला या कायद्याला। महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली आज की आपला राज्याचा वेगळा कायदा आपण केला पाहिजे आणि त्या कायद्याच्या अनुसार त्याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याला नक्की मिळाली पाहिजे, ती दक्षता आपल्याला घ्यावी लागणार आहे कारण केंद्राच्या कायद्यामध्ये असे कुठल्याही तरतूद दिसत नाही, त्यामुळे शेतकऱ्याची लुबाडलूक होऊ नये, मालाची साठेबाजी मोठे व्यापारी करू नयेत आणि मालाचा काळा बाजार होता कामा नये आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा म्हणून किमान आधारभूत किंमत, ज्याला म्हणून MSP मिनिमम सपोर्ट प्राईस, की शेतकऱ्यांच्या मालाला मिळाली पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। आणि दुसरा म्हणजे शेतकऱ्यावर कोणी जबरदस्ती करता कामा नये, शेतकऱ्याचं हॅरॅसमेंट होता काय कामा नये आणि असंच काही झालं तर न्यायालयामध्ये दाद मागणं इतपत त्याला मुभा असली पाहिजे, अशा प्रकारच्या कठोर कारवाईसुद्धा या कायद्यामध्ये असावी, अशा प्रकारची तरतूद महाराष्ट्राच्या या कायद्यात असावी असं आमची आग्रहाची विनंती मुख्यमंत्र्यांना आम्ही केलेली आहे। आणि त्याच अनेक अशा गोष्टी आहेत ज्या शेतकऱ्यांच्या हिताचं आपण करू शकतो। आपण पाहताय की काँग्रेस शासित जे काही राज्य आहेत, मग ते पंजाब असेल, राजस्थान असेल, छत्तीसगड असेल, या राज्यांनी स्वतंत्रपणे आपापले कायदे केलेले आहेत, त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा, शेतकऱ्यांची लुबाडूक होणार नाही आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळेल आणि शेतकऱ्यांचा कोणी त्रास दिला तर न्यायालयामध्ये जाऊन दाद मागता यावी आणि अशा त्रास देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी, अशा प्रकारच्या सगळ्या तरतुदी या नवीन कायद्यामध्ये महाराष्ट्राच्या व्हाव्यात अशा प्रकारची आमची मागणी आहे, जी मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही घातलेली आहे। तातडीने याच्यावर कारवाई होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे, लवकरच मंत्रिमंडळासमोर हा प्रस्ताव या।